आदरणीय मंच आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, उशीर खूप झालेला आहे, मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु मुद्दाम या मेळाव्याला उपस्थित असलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री आदरणीय आव्हाड साहेबांचं आणि मुंबईचे पालकमंत्री सन्माननीय अस्लम शेख साहेबांचं नवी मुंबई आघाडीच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की एक वर्षापूर्वी आपण निवडणुकीची तयारी पूर्ण केलेली होती आणि दुर्दैवानं करोनाचं संकट आल्यामुळं एक वर्ष त्याच्यामध्ये आपलं पूर्ण वाया गेलं आणि आता परत त्याच टप्प्यावर आपण आलेलो आहोत. आघाडीची जी कोअर कमिटी तयार झालेली आहे, या कोअर कमिटीमध्ये कशा पद्धतीनं या शहरामधल्या निवडणुका लढवायच्या त्याच्या बाबतीमध्ये चर्चा होते आणि ती चर्चा त्यामध्ये जे ठरतं त्याच पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आहोत. दुर्दैवाने काही मीटिंग काही कारणामुळे आपल्याला थोड्या मागे पुढे कराव्या लागलेल्या आहेत, परंतु आता आपल्या 3-4 मीटिंग झालेल्या आहेत आणि राहिलेल्या 4-5 मीटिंग या येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये आपण घेणार आहोत. तसं आज वाशिम विभागातल्या 8-10 वॉर्डची मीटिंग घेतली, तसंच राहिलेलं कोपरखैरणे आहे, ऐरोली आहे, दिघा आहे, या ठिकाणच्या आणि नेरूळ पश्चिमच्या मीटिंग येणाऱ्या 8 दिवसामध्ये आपण घेणार आहोत. बऱ्याच कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये शंका रोजच येते, रोजच चर्चा होते, काही प्रमाणात गाव गप्पा होतात की हे 3 पक्ष एकत्र आलेले यांच्यामध्ये तिकीट वाटप कसं होईल, यांच्यामध्ये बंडखोरी होईल, यांच्यामध्ये अमुक होईल तमुक होईल. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो, मी आता आव्हाड सरांनाही सांगत होतो की 111 पैकी 4-5 जागा जर सोडल्या जिथे थोडासा वाद होण्याची शक्यता आहे, तर बाकी ठिकाणी अजिबात कुठलाही वाद आघाडीमध्ये होणार नाही. त्यामुळे ते बंडखोरी वगैरे असला विषय आपण आपल्या मनामध्ये आणण्याची काही गरज नाही आहे. मग आम्ही मात्रताईंनाही सांगत होतो की आम्ही 3 पक्षाचे लोक जरी या शहरामध्ये काम करत असलो तरी ज्या पद्धतीनं काम चालू आहे सगळ्यांना असं वाटतं एकाच पक्षाचं काम आहे. कुठल्याही प्रकारचा वादविवाद नाही, मतभेद नाही, काही नाही. आणि सुदैवानं मग कुणीतरी आकडेवारी आपल्याला मला वाटतं मोरे साहेब का कुणी सांगत होतं की आत्तापर्यंत काँग्रेस आपल्या शिवसेनेचे साधारण 49 नगरसेवक झालेले आहेत. काँग्रेसचे नगरसेवक आहेत, राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत आणि त्यामुळं ऑलरेडी आपली ताकद खूप वाढलेली आहे आणि येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. फक्त आपल्याला आता असा विचार करायचा की आपल्याकडे वेकन्सी आहे का, वेकन्सी असेल तरच प्रवेश द्यायचा, वेकन्सी नसेल तर प्रवेश द्यायचा नाही, अशा प्रकारचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. मग प्रचंड पाटील साहेबांनी थोडक्यामध्ये सांगितलं की अन्य कोणीतरी वक्ते सांगत होते गावडे साहेब की विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या किंवा पदवीधर मतदारसंघाच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये स्पष्ट दिसून आलं की 3 पक्ष एकत्र आल्यानंतर भाजप हा धुराळ्यासारखा उडून जातो. म्हणजे नागपूरची सीट तर 50-60 वर्ष त्यांच्याकडे होती, पुण्याची सीट 30-35 वर्ष त्यांच्याकडे होती, त्या सगळ्या सीट महाआघाडीच्या लोकांनी दुप्पट मताने जिंकल्या आणि त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला या नव्या मुंबईमध्ये करायची आणि त्याचं वातावरण निर्माण होण्यासाठी तिन्ही पक्षाच्या लोकांचा आपसात थोडंसं इंटरॅक्शन होण्यासाठी हा मेळावा या ठिकाणी बोलवलेला आहे. या ठिकाणी बऱ्याच आपल्या वक्त्यांनी तथाकथित तिथले जे लोकनेते आणखी काही शिल्पकार वगैरे वगैरे म्हणणारे जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये वस्तुस्थिती या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, यांचं कॉन्ट्रीब्युशन या शहराच्या वाढीमध्ये 0 आहे. तुम्ही लोकांनी जरी दुरून पाहिलं असेल, मी 4 वर्ष या महापालिकेचा आयुक्त होता त्यावेळी मी पाहिलेलं आहे आणि मी आजही जाहीर आव्हान करतो
जी कामं आम्ही केलेलीत म्हणून ते मोजून दाखवत आहेत, वर्तमानपत्रांमध्ये मुलाखती देत आहेत, व्हिडिओ त्याचे पब्लिश करतायत, त्यातल्या एकाही कामावर यांच्या घराण्यातल्या, कारण ते घराण्याच्या बाहेर कोणाला काही देत नाही, कुठलंही पद आलं आपल्या घरात पाहिजे, यांच्या घराण्यातल्या एकाही माणसाने एकाही कामावर एकदाही भेट दिलेली नाही आबाडसाहेब, हे मी अतिशय जबाबदारीने सांगतो. मोर्बे धरणाचा उल्लेख झाला, ज्यावेळी मी आयुक्त म्हणून आलो त्यावेळी या शहरामध्ये आम्ही मोर्बे घेतलं, आम्ही मोर्बे घेतलं म्हणून हे ढोल वाजवत होते आणि शहरामध्ये हंडा मोर्चे निघत होते, अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासलं जात होतं. आदरणीय चव्हाण साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि मला आठवते आम्ही रात्री 11 वाजता नागपूरला अधिवेशन चालू होतं, जेएनएनयूवर आमचे 750 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट रात्री 11 वाजता अशोक चव्हाण साहेबांनी मंजूर केले आणि त्या पैशाचा वापर करून या शहरामधली जो काही विकास करायचा आपण प्रयत्न केला तो आपण केलेला आहे, यांचं श्रेय त्याच्यामध्ये काही नाही आहे. अशोक चव्हाण साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील, या लोकांनी या शहराच्या विकासामध्ये सगळं योगदान दिलेलं आहे. यांचं योगदान म्हणजे फक्त आणि फक्त 5% घेणे आणि 5% गेल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर ते काम खड्ड्यात गेलं तरी चालेल त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, ही 100% वस्तुस्थिती आणि ही वस्तुस्थिती या शहरातल्या प्रत्येक लहान मुलाला सुद्धा माहिती आहे. आता या ठिकाणी पत्रकार आहेत की नाही मला माहीत नाही, परंतु पत्रकारांनी शोध पत्रकारिता म्हणून पाहावं की या शहरामध्ये जी जी कामं यांनी केली म्हणजे कमिशन घेण्याचं ज्यांनी काम केलं, एकही काम तुम्हाला अपवाद आणि असं दिसणार नाही की ज्याच्यामध्ये यांनी 5% पैसे घेतले नाहीत. आणि म्हणून हे शिल्पकार नाही तर हे मिस्टर 5% आहेत आणि यांची भ्रष्टाचारी राजवट जी आहे ही राजवट उलटून टाकण्याची सुवर्ण संधी आपल्या सगळ्यांना आहे. आपण नागरिकांपर्यंत मतदारांपर्यंत हे सगळे विचार पोहोचवले पाहिजेत आणि यांची कायमची भ्रष्टाचाराची कीड या शहरामधून घालवली पाहिजे. आता त्यांच्या भाजपमधून काही मंडळी राष्ट्रवादीमध्ये गेली, सेनेमध्ये 9-10 लोक आले, त्यांनाही गद्दार म्हणतात. अरे गद्दार तुम्ही आहात, हिंदू हृदय सम्राटांनी तुम्हाला सगळं दिलं, मोठं केलं, तुम्ही रस्त्यावर होतात, सायकलवर फिरत होतात, त्यांच्याशी तुम्ही गद्दारी केली. आदरणीय शरद पवार साहेबांनी तुम्हाला कुठल्या कुठे नेऊन बसवलं, तुमची लायकी नसताना सगळी पदं तुम्हाला दिली, त्याचा पश्चाताप आता या सगळ्या लोकांना होतो आहे, त्यांच्याशी तुम्ही गद्दारी केली. तुम्ही दुसऱ्याला गद्दार म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. हे गद्दार आहेत, हे भ्रष्टाचारी आहेत आणि यांच्या मगरमिठीतून, या एका घराण्याच्या मगरमिठीतून या शहराला जर आपल्याला वाचवायचं असेल तर या निवडणुकीमध्ये महाआघाडीतर्फे जो कोणी उमेदवार दिला जाईल तो उमेदवार आपला उमेदवार आहे, आपल्या घरातला उमेदवार आहे, अशा प्रकारच्या भावनेने आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. बाकी मनामध्ये तुम्ही कुठल्याही शंका कुशंका आणू नका, महाआघाडीचं काम व्यवस्थित चालू आहे, असंच चालू राहील आणि येणाऱ्या काळामध्ये जी सगळ्यांची तुमची माझी खंत आहे, आदरणीय हिंदू हृदय सम्राटांचा फोटो महापालिकेतून या नालायकांनी काढलेला आहे, आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांचा फोटो या नालायकांनी महापालिकेतून काढलेला आहे, तो लावायचा असेल तर आपण आजपासून कामाला लागलं पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो. अनेक वक्ते या ठिकाणी असल्यामुळे आपला जास्त वेळ घेत नाही. आपण लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.